सिडकोच्या चालक क्षेत्रावर झालेली अतिक्रमणे भुईसपाट करून अतिक्रमण करणाऱ्यांना सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुंडे आणि प्रशासक प्रगती चोंडेकर यांनी जोरदार तडाखा दिलाय मोजे झाडा शिवारातील गट नंबर अठ्यात्तर मधील रस्त्याच्या आरक्षणामध्ये उभी केलेली टोलेजंग दोन मजली इमारत जेसीबीच्या सहाय्याने भुईसपाट करण्यात आली आहे सिडकोच्या ग्रीन झोन आणि झालर क्षेत्रावरील अतिक्रमणावर यापुढेही अशीच कारवाई करण्यात येईल असा इशारा सिडको प्रशासनाने दिलाय शहरालागतच्या झालर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालेली आहे तसेच सिडको महानगर आणि वाळूज परिसरात ग्रीन झोन वरही अतिक्रमणे वाढली आहे अनेक ठिकाणी ग्रीन झोन वर प्लॉटिंग करून ती अनेकांनी विकली आहे या सर्व बाबी मुख्य प्रशासकांच्या निदर्शनास आल्या झाल्टा येथे सिलकोच्या झालर क्षेत्रावर भूधारक कैलास त्रिंबक भालेकर यांनी अनधिकृतपणे बांधकाम करून दोन मजली टोलेजंग आरसीसी इमारत बांधली होती या इमारतीचे संपूर्ण बांधकाम हे एक्याण्णव चौरस मीटर होते तीन ऑक्टोबरला भूधारक भालेकर यांना बांधकाम काढून घेण्यासाठी सिल्को प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आली होती मात्र भूधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि अतिक्रमण तसेच ठेवले या ठिकाणी तीन गाळे काढण्यात आले होते त्या अनधिकृत गाळ्यांमध्ये एका गाळ्यात देशी दारूचे दुकान होते सोमवारी सिडकोच्या मुख्य प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वसाहत अधिकारी अस्मिता विरशीद सहाय्यक कार्यकारी अभियंता बी एम गायकवाड आणि अतिक्रमण पथक यांच्या सहाय्याने सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भालेकर यांच्या अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त करण्यात आल्या चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि त्यांची टीमने यासाठी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त देखील मागवण्यात आला होता यावेळी चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे हे उपस्थित होते